छत्रपती शिवाजी महाराज आमचा गुरु, छत्रपती शिवाजी महाराज आमचा राजा, छत्रपती शिवाजी महाराज आमचा गुरु, आठवूया इतिहास, घडूया इतिहास आणि करूया खेळ कबड्डी सुरू, छत्रपती शिवाजी महाराज की जय। सिद्धार्थ 28 सूरज के पहिला धमाका इथे केलाय। युवराजची गुडे रनिंग हँड टच करण्याचा करताना इथे प्रयत्न दिसतोय। बेस्ट वर्सेस बेस्ट, एका बाजूला सुरेश काय दुसऱ्या बाजूला युवराज, यवी कॉर्नर इन ला टच करण्याचा प्रयत्न, कोणताही पॉइंट नाही घेत, माघारी परत नाही। यवी आर्यन कांबळे चतुर चालक चपळ यानं सेमी फायनल मध्ये कमाल केले, सुपर टेन क्रॉस केले असं हा मॅच या मित्राच्या हातमध्ये दाखल झालाय। अंतिम सामना, अंतिम सामन्यातील रूपन पाटील रनिंग हँड टच शिकार सिंगल पॉइंट जनिंजा पासून खराब, अतिशय शानदार खेळ। आतापर्यंत दोन्ही संघांनी ते केलंय, कबड्डीचं थरारी जे अनुभवतोय आम्ही। जर्सी क्रमांक 28 खेळ करताना दोन्ही दोनचे फिल्डिंग कायम आहे। सुरेश मध्यभागी रनिंग, यस काय होईल सक्सेसफुल। आर्यन कांबळे वन्स अगेन आयुष राखडे चढाई करताना, शुभम चोळे एका बाजूला, ओम हरदमेकर दुसऱ्या बाजूला, दोन्ही कॉर्नरचे खेळाडू इथे सज्ज। आयुष लाकडे इथे चढाई करता दिसतोय, दरम्यान ऑफिशियल टाइम ऑफ चा कॉल दिला गेलाय। चढाई करण्यासाठी येतोय शुभम चोळे। पहिलं बक्षीस जाहीर होतोय सूरज कांबळेला। दर्यासागर गावकडी संघाने जर टॅकल केलं तर योगेश चव्हाण याच कडून 500 रुपयांचं कॅश प्राइस। सूरज कांबळेच्या टॅकल साठी दर्यासागर गावकडी संघाला 500 रुपयांचं कॅश प्राइस असेल। यदि सिंगल पॉइंट मैत्रांच्या बाहेर जातो विवेक, चांगली कामगिरी ते पाहायला मिळाली। बॅक टू टच रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न इथे शुभमने केलाय। यावी देवा मैदानाच्या आतमध्ये येतो कोपराध्यक्ष म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं। बऱ्याच वर्षांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा, बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा दर्या सगळं गावकडी संघासोबत जोडला गेलाय तो देवा संतोष पेटकर। यावी डाबा कोपरा इथे सभागृहात आयुष्य आम्ही चढाई थोडंफोर माघारी परतवे, सुखरूप आपल्या खेळांमध्ये परतलंय। पुन्हा एकदा टीम आपेटकर आता बघूया, कारण गेली अनेक वर्ष दर्यासागर गावकडी संघासोबत जोडल्या गेल्या, परंतु त्यानंतर ही नवीन बांधणी इथे आपल्याला पाहायला मिळेल, नवीन चेहरे आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यानंतर कुठेतरी दुरावला गेलेला संतोष पुन्हा एकदा त्याच नवीन चेहऱ्याबरोबर जोडला गेला आणि यानं आपली एक वेगळी छाप रत्नागिरी तालुक्याच्या कबड्डी क्षेत्रामध्ये उमटवले, एक बेस्ट डिफेंडर म्हणून याच्याकडे पाहिलं जायचं आणि तो पुन्हा एकदा 2023 मध्ये आपल्याला दर्यासागर गावकडी संघासोबत पाहायला मिळतोय। तर डोअर डायसाठी आयुष लाकडे मैदानाच्या आतमध्ये, दोन्ही दोन चित्री इथे आहे कायम। सर्व सामनाची गाडी आहे या शुभम चालू आहे, प्रत्येक परफेक्ट सायकल लोड आहे, शानदार कामगिरी, शानदार कामगिरी, बहारदार कामगिरी, वन्स अगेन करतोय धमाल। पॉइंट इथे मिळालंय तर दर्यासागर गावकडी संघाला घेतलं गेलं इथे ऑफिशियल टाइम ऑफ। यदि रूपल चढाई करण्यासाठी येईल मैदानाच्या आतमध्ये, दोन यावी खेळाडूच्या मैदानाच्या बाहेर आहे रूपल मैदानाच्या आतमध्ये। तर मग कांबळे यावी लेफ्ट कॉर्नर सभागृहाला, राईटला आपण जर पाहिलं तर तनिष संत्रे दोन्ही कोपरा रक्षकांनी शानदार कामगिरी केली, जंप अँड टॅकल दोन्ही खेळाडूच्या माध्यमातून अतिशय दर्जेदार पाहायला मिळाले। यावी आर्यन कांबळे कॉर्नर इन ला इथे दाबात करताना पाहायला मिळतोय। ओम हरदमेकर यावी कॉर्नर इन ला घेतले गेले, रुपल पाटील ही शुभम चोळे सोबत कॉर्नर इन ला इथे घेतोय। यस बोनस पॉइंट, एक पॉइंट इथे आहे आर्यन कांबळेला। तर टू गोल्ड आहेसाठी शुभम चोळे मैदानाच्या आतमध्ये, 5 ची बचाव फळी आहे इथे सज्ज, बोनस पॉइंट आहे इथे
त्याची चुकाचा पॉइंट घ्यावा लागेल, हरिणाच्या मैदानाच्या बाहेर जावं लागेल. गुलाबी झंडीतला हा गर्भागर्भ अंतिम सामना इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला वांत, दुसऱ्या बाजूला सक्सेसफुल पॉइंट यावेळी मिळतोय. जय हिंद जय आपला संघाला. शानदार कामगिरी या संपूर्ण टुर्नामेंट मध्ये याने केले. या प्रतियोगितेमध्ये यांची जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाले. आधीच्या रेडमध्येही मॅच मध्येही सुपर टीम क्रॉस करणारा खेळाडू बेस्ट राईडर म्हणून याच्याकडे पाहिलं जात आहे. काही सामन्यांमध्ये निराश केला, आदर्श संघाबरोबर खेळत असताना आदर्शचा डिफेन्स याच्यामध्ये हावी ठरला, परंतु त्यांना मात्र स्वतःला कधी कमी लेखलं नाही. आणखी सरस कामगिरी करत गेला, प्रयत्न करत गेला, प्रयत्न करत गेला आणि यशस्वी झाले आपल्याला पाहायला मिळाले. त्यानंतर सेमीफायनलमध्येही त्यानं सरस अशी कामगिरी केली. पहिला टॅकल झाला आणि त्यानंतर सगळ्याशी पॉईंट घेताना तो पाहायला मिळाला. जे आंबेडकर यांनी संतोष तळेकर जैसे क्रमांक 77 यावी अथर्व कांबळे, अथर्व कांबळेच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न कॉर्नर इन आली आहे. पॅडी आणि त्याच्या जोडीला इथे आपण पाहतोय. तनिष संगरे 2023 मध्ये दाखल झालेला हा खेळाडू जैन ज्यापा सोबत संघासोबत जोडला गेलाय. पहिली स्पर्धा खेळत असताना त्याने आपला दमखम दाखवला, चांगला एक उत्कृष्ट कोपरक्षक म्हणूनही आम्ही त्याच्याकडे पाहू लागलो आणि या स्पर्धेमध्येही त्याने स्वतःला सिद्ध केलं. यावी डॅश आहे संधी नाही. जैन जामा संघाने ते मिळतोय. पॉइंट मैदानाच्या बाहेर जावं लागतं. देवाला काय हल्ला केलाय. शानदार असं डबल टाय होईल तिथे आपल्याला पाहायला मिळाले. प्रयत्न हाताचा वापर केला, पोहोचू शकला नाही. चढाई थोडंफार मागारी परतलाय. दरम्यान इथे दिली जाते वॉर्निंग. युवराज पॉइंट रेडेड दुर्या सगळं गावखोडी संघाचा बेस्ट डिफेन्स विरुद्ध कशा पद्धतीने खेळतो पाहूया. जर्सी क्रमांक 77 आहे. अतिशय अंतिम कामगिरी आहे. प्रत्येक संघाने खेळाडूंनी इथे मात्र चांगला खेळ करून दाखवलाय. बातचीत चर्चा त्यानंतर येईल निर्णय आपल्यापर्यंत. खेळाडूंसोबत चर्चा करता येईल. अक्षय पाटील दोन्ही संघाच्या खात्याकडे दोन पॉईंट. येस पंचांच्या निर्णयाचा सन्मान करताना इथे दर्याचं गावकरीश यांनी शुभम जुळे एकमेव पॉइंट हे करत असा खेळाडू ज्याच्यावरती विश्वास असेल. अडचणीमध्ये दर्याचं गावकरी कारण युवराज मुलेला वारंवार टॅकल केले गेले आणि संघासाठी ते धोकादायक ठरले. यावी शुभम जुळे प्रयत्न करतोय. विवेक पत्याने यावी मैदानाच्या बाहेर स्माइल दिसते चेहऱ्यामध्ये आणि इथेच आम्ही जाणलो विवेकला टच केलं गेलंय. शुभम जुळे त्याने दाखवून दिले आणि आम्ही पाहू पडली
सक्सेसफुल रे सूरज कामे बलवान ताकतवान शक्तिमान महापदी खडी अप्रतिम खेळी ते महान खेळावे ऑल आउट नसत दाखव धूर मस्त केले या मित्रांनी असं करत गावकरी संघाला जसं तुम्हाला 28 ही आम्ही चढाई करताना युवराज पुढेला मैदानात टिकावं लागेल चांगला खेळ करावा लागेल कारण संघ अडचणीमध्ये आहे याची जादू इथे चालणं गरजेचं आहे याचं फुटवर्क इथे काम करणं गरजेचं आहे हाताची कमाल इथे दाखवणं गरजेचं आहे परंतु यावेळी परतोय रिकाम्या हाताने एटीनेटी बाहेर आली अर्जुन कापडे यावेळी खेळण्यासाठी सज्ज मैदानात दाखवलं संतोष पेटकर हा कॉन्फिडन्स झाला याच्या माध्यमातून जर एखादा चांगला टॅकल पाहायला मिळाला तर हाच संतोष पेटकर यानंतर डिफेन्स तगडा करताना इथे दिसणार आहे परंतु संतोष पेटकरच्या माध्यमातून एखादा टॅकल इथे होणं गरजेचं असेल कारण त्याचा आत्मविश्वास वाढला की त्याच्यामध्ये क्षमता तयार होते आणि ती क्षमता आपल्याला वारंवार पाहायला मिळेल युवराज पुढे दर्यासागर गावकरी संघाची आन बान शान उद्याचं भविष्य आणि त्याचबरोबर रत्नागिरी तालुक्याचं उद्याचं भविष्य म्हणजे आपण याच्या पाहतोय आणखी एक लाजेदार फुटवर्क आहे डीपली गेला कॉर्नर तीनच्या शेजारी इथे जागा प्लेस शोधली फुटवर्क केलं आणि माघारी परतलाय एक बोनस पडलेले मिळतोय दर्यासागर गावकरी संघ करण्याचा प्रयत्न आहे दोन्ही दोनची फील्ड देते कायम आहे दोन्ही कॉर्नरला हलके ठेवण्याचा प्रयत्न आर्यन हिने करतोय बक्षी जजुनी अबाधित सूरज कामे शुभम झोळे चर्चा होईल बातचीत होईल अक्षय पाटील आपल्या खेळाडूंसोबत चर्चा करेल 100% योगदान दिले आणि ज्यावेळी तुम्ही एकजूट होता एकत्र येता त्यावेळी नक्कीच भव्य दिव्य करता आणि या नाकरे गावामध्ये भव्य दिव्य चढाई करण्यासाठी होईल सज्ज खेळाचा सन्मान कसा राखावा पंचांच्या निर्णयाचा सन्मान कसा राखावा कसा स्वीकार करावा याचा आदर्शवत असा खेळाडू मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये युवराज गुढे दोन एक दोन दोन अशी फील्ड आहे आखला गेलाय युवराज पुढेला टॅकल करायचं त्याच्यावरती हावी करायचं कारण युवराज पुढेला सलग 3 वेळा टॅकल केल्यानंतर तो कम्प्लिटली डिस्ट्रॉय होतो आणि तेच इथे पाहतोय आपण यांनी युवराज निराश करेल कारण त्याचा आत्मविश्वास वाढूच दिला नाहीये हल्ला वारंवार केला गेलाय त्याला वारंवार टॅकल केले गेले आणि एक चांगला गेम प्लॅन इथे आखला गेलाय सुरुवातीपासूनच हल्ला करायचा युवराजला दबवायचं त्याला बाद करायचं आणि कम्प्लिटली टीम वरती प्रेशर निर्माण करायचा आणि तेच इथे आपल्याला जयहिंद जापा संघ आपण पाहिले यावेळी संतोष पेटकर चढाई करण्यासाठी सज्ज सातची बचाव फडी इथे कायम असताना उजव्या बाजूतून डाव्या बाजूला जाण्याचा प्रयत्न इथे करताना दिसतोय राईट टू लेफ्ट टू राईट दोन्ही कॉर्नरला खेळण्याचा प्रयत्न यावेळी संतोष याचा एक सिंगल पॉइंट कोपरा रक्षक मैदानाच्या बाहेर जातोय आणि त्याचबरोबर किंग मेकर आणि राजकारणाच्या पटलावरतील वशीर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातो त्यांच्या वाढदिवसानिमित्त किरणताई युवा प्रतिष्ठान पाली किंग मेकर चॅम्पियन ट्रॉफी ओपन डे नाईट क्रिकेट स्पर्धा विजेता रोख रक्कम 1,11,111 उपविजेता रोख रक्कम 77,777 मानेकवी 5,555 उत्कृष्ट फलंदाज 3,333 उत्कृष्ट गोलंदाज 3,333 आणि सामनावीरची विविध पारितोषिक दिनांक 5-6-7 जानेवारी 2024 ठिकाण हेलिपॅड मैदान वळके रोड पाली रत्नागिरी येथे किरणताई युवा प्रतिष्ठान पाली आयोजित किंग मेकर चॅम्पियन ट्रॉफी भव्य ओरम डे नाईट क्रिकेट स्पर्धा 2023 युवराज युवराजची जादू मात्र इथे दिखरली नाही युवराजचा जलवा मात्र इथे पाहायला मिळाला नाहीये
निराश केले, परंतु चांगला लढण्याचा प्रयत्न इथे निश्चितच करताना दिसेल. येस जर्सी क्रमांक 77 दिशेने जाण्याचा प्रयत्न इथे करताना दिसतोय. सर्व कामाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न यावरती मात्र टचिंग झाला नाही. बागारी परतोय. वन्स अगेन सुनामी, बाहुबली, महाबली, बलवान, शक्तिमान, आणखी कुठले शब्द वापरू याला. पडलाय मोठा प्रश्न. मैदान दाखल झालाय. जर्सी क्रमांक 8 सूरज कांबळे. तुला संदेह घेतोय याला माहितीये, पण मी जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत सामन्यामध्ये माझा हात आहे. आणि या विचाराय करताना संतोष, संतोषला आपल्या संघाला संतोष द्यावा लागेल. साळची बचा बळी. यस जर्सी क्रमांक 77 स्माइली चेहरा हसमुख जहीन जामा संघाचा अथर्व कापडेच्या माध्यमातून केला गेलेला एक अप्रतिम बॅकल जम्प अँड होईल अँकल होईल शानदार कामगिरी ती आपल्याला पाहायला मिळाली. आर्यन एका बाजूने आर्यन कांबळे धमाका करतोय, तर दुसऱ्या बाजूने अथर्व कांबळे इथे मात्र तडाखा देतोय. आणि यावेळी सक्सेसफुल टॅकल झाले. युवराज चढईच्या माध्यमातून केला गेला एक सक्सेसफुल टॅकल. युवराज चढाई करण्यासाठी अथर्व कांबळे मैदानाच्या बाहेर, सुरेश कांबळे अजूनही मैदानाच्या आतमध्ये. सन्माननीय योगेजी चव्हाण यांनी जाहीर केलेलं 500 रुपयाचं बक्षीस अजूनही अबाधित आहे, कारण सुरेश कांबळेला अजूनही टॅकल केलं गेलं नाहीये. रवी जर्सी क्रमांक 11 आयुष नागरे. दोन्ही फळी ते कायम असताना शुभम एका बाजूला दुसऱ्या बाजूला संतोष पेटकर दोन्ही कोपरारक्षक उत्कृष्ट कामगिरी या संपूर्ण स्पर्धेमध्ये. संतोष मात्र यावेळी फायनलसाठी इथे उपस्थित आहे. 2 पॉईंट शुभम मैदानाच्या बाहेर, त्याचबरोबर जर्सी क्रमांक 6 घालून खेळणारा खेळाडू हरी मैदानाच्या बाहेर इथे जाईल. यांनी हाती ठरलाय वर्चर ठरलाय तो जय हिंद जे आभासंघ. शानदार खेळाचं प्रदर्शन. फर्स्ट डे मध्ये आपण निराश केलं होतं, परंतु त्यानंतर क्वार्टर फायनल सेमी फायनल आणि फायनल दर्जेदार खेळाचं प्रदर्शन पाहिलं. मध्यंतरासाठी थांबवल्या गेल्या इथे खेळ. स्पर्धा आणि या स्पर्धेतील या सर्व मंडळातील युवा शक्तीला प्रेरित करण्यासाठी अपूर्वताई इथे अगोदर उपस्थित आहेत. आणि अपूर्व काही इथे मात्र आल्यापासून एक प्रसन्न वातावरण तयार केलं, कारण उपविजेते ठरणाऱ्या संघांनाही त्यांनी खुश केलं, आम्हाला सर्व पंच पॅनलनाही त्यांनी खुश केलं, आणि नवदेवी क्रीडा मंडळ नाकरे या मंडळाही त्या नक्की खुश करतील एवढी निश्चितच अपेक्षा आहे. कारण त्यावेळी भरिवाचं योगदान प्रत्येकाने इथे दिले. भैयाशेट्टी जे आवर्जून चांगलं योगदान इथे दिलेलं आहे. त्यांनी सामन्याचा पूर्वी अंतिम सामन्याचा आनंद घेताना आपल्या प्रमुख अतिथी इथे मैदानामध्ये उपस्थित राहून या सामन्याचा आनंद घेत आहे. विवेकने आधी सोलो टॅकल करून दाखवला, अँकल लोड करून दाखवलाय. पुन्हा एकदा सोलो टॅकल पाहायला मिळेल का? एकमेकाला टच करण्यासाठी चाललेला प्रयत्न. ऑल आउट होतोय जेनिन जामा. 1+2 3 पॉईंट इथे मिळाले. हे जखमी झालेले सगळे वाद पुन्हा एकदा शिकार करण्यासाठी होत आहेत सज्ज. जर्सी क्रमांक 17 आतापर्यंत ठरलाय खतरा, परंतु याचा गेम करणार कोण? कारण यावेळी जे लोक यायचंय 9 पॉईंट वरची वैयक्तिक खेळी ते करतोय. 9 पॉईंट याच्या नावावरती पुन्हा एकदा सुपर टीम क्रॉस करेल का याचं उत्तर इथे आपल्याला मात्र सेकंडापर्यंत पाहायचंय.
बोर्ड बंडार या आमदार शेषकरचा मानकरी बोर्ड रचणार या क्रीडांगणाचा पहिला इतिहास पहिला पर्व पहिला पुष्प आपल्या नावावरती करेल निजी चषक आपल्या नावावरती करेल हे या दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल कारण पडाव सुरू आहे दुसरा आणि कोणत्या संघात असेल इथे प्रभाव ते पाहायचंय मी लगेच यांच्या प्रयत्न मी करताना दिसतोय शुभम चिवडे विष्णू स्पोर्ट्स नाखरे आयोजित भव्य कबड्डी स्पर्धा 2023 प्रवेश फी रोख रक्कम 1000 आहे स्पर्धेचा कालावधी दिनांक 16 ते 15 डिसेंबर या दरम्यान खेळवली जाणारी ही स्पर्धा सामना सामने एक ग्रामपंचायत पद्धतीने खेळवली जातील आणि या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी उदय गवाडी आणि संकेत जोशी यांच्याशी संपर्क साधायचे स्पर्धेचं स्थळ आहे भगवती मंदिर ग्रामपंचायत नाखरे जवळ विष्णू स्पोर्ट नाखरे आयोजित भव्य कबड्डी स्पर्धा 2023 दिनांक 15 ते 16 या दरम्यान खेळली जाणारी ही स्पर्धा यदी युवराज मिडलेन क्रॉस करून माघारी परत आहे टाइम ऑफ चा कॉल अक्षय आपल्या खेळाडूशी ते श्रीराम कांबळे यांनी सर्व प्रशिक्षकांची भूमिका बजावताना जैसे क्रमांक 11 आयुषी नाकडे यांनी करतोय चढाई 2-1 2-2 असेल ते फळी देवा पेटकर सच्चे शुभम जुमे सच्चे युवराज कम बॅक करताना दिसलाय युवराज आपल्या सरासरी पॉइंट मिळवताना पाहायला मिळालाय आणि नुकताच ऑल आउट झालेला संघ आहे ही नेहरू मेनच्या आतमध्ये दाखल झाला आणि त्यानंतर दोन मोरेही काढत केले गेले यदि आयुष नाईक रोखलं जाईल का कम बॅक करेल का या काच उत्तर मात्र या दुसऱ्या प्रभावामध्ये पाहायचंय पडावामध्ये पाहायचंय यदि जैसे क्रमांक 28 चढाई करण्यासाठी मी दाखल होतोय युवराज याच्या माध्यमातून राईट कॉर्नरचा खेळाडू ज्याच्या माध्यमातून अटॅक केला गेला तो तनिष संगरे कमाल करतोय कारण महत्वाचा मोहरा पॉइंट कंटेंडर युवराज पुढे मैदानाच्या बाहेर ज्या पद्धतीची खेळी सेमी फायनल मध्ये जयंत चापाने केली वेग पाटीलला टार्गेट केलं कारण त्यांना माहिती आहे वेग पाटील मैदानाच्या बाहेर गेला की संघ कम्प्लिटली बॅकफुट वरती जातो आणि हे जाणून असताना जयंत चापा संघ यांनी तीच गेम प्लॅन इथे करताना दिसतोय युवराज पुढे हा पॉइंट एक खेळलेला आहे आणि युवराज पुढे हल्ला चढवताना ते पाहायला मिळाले गेम प्लॅन सरस आखला गेला आणि आई भगवती या क्रीडांगणावरती अतिशय दर्जेदार खेळाचं प्रदर्शन जयंत चापा संघ करताना पाहायला मिळालंय आणखी एक लाजवा फुटवर्क आहे परंतु एक पाय लँड झाला परंतु दुसरा ऑन दी एअर मात्र झाला नाही त्यामुळे बोनस इथे फेटायला गेले तर साठी जर्स क्रमांक 11 वायू शुलाकडे देवाच्या दिशेने ब्लॅक प्रोडक्ट करण्याचा करतोय ते प्रयत्न सक्सेसफुल डॅश पाहिला जर्स क्रमांक सांगून खेळणारा दरेक सदर गावकरी संघाचा खेळाडू पारस पाटील पारस चमकला पारस इथे मात्र आपला दमखम दाखवलाय ना जवाब डॅश मिडल लाईनच्या जवळ परत करताना लॉबीच्या क्लोजरी होता परफेक्ट संधी ती मिळाली आणि 77 अथर्व कांबळे आपल्या संघासाठी करतोय सर्व मैदानात आहे गोपुरनाशक अथर्व अप्रतिम खेळ काय टॅकल केले तालुक्याला प्रभावित केले या खेळाडूने या आधीच्या स्पर्धेमध्ये ही सिंगल हँडेड सोलो टॅकल करताना आपण अथर्वला पाहिले आणि या स्पर्धेमध्ये क्वार्टर फायनल पासून फायनल पर्यंत दर्जेदार खेळ शानदार असे टॅकल त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले अप्रतिम खेळ करतोय यदि आयुष आर्यन रेड पुढे माघारी दुसऱ्या बाजूने शुभम जुळे सलग अशा चढाया शुभमला यशस्वी चढाया कराव्या लागतील युवराजला पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आणावं लागेल काही चुका होते त्या चुका मात्र इथे सुधाराव्या लागतील कारण एक चूक पुन्हा पुन्हा करणं म्हणजे ती गुन्हा असतो आणि तो गुन्हा इथे घडलाय तो पुन्हा करून चालणार नाहीये जर याच्याकडे गावकरी संघाला कम बॅक करायचंय तर थोडस शांत राहावं लागेल थोडस बॅकफुट वरती यावं लागेल कारण वाघाला जर पुढे झेप घ्यायची असेल ना तर वाघ काय करतो पहिले 4 पावलं मागे येतो आणि त्यानंतर जंप करतो त्याच पद्धतीने आपल्याला इथे दर्यासागर गावकरी संघाच्या वाघाने करायचंय थोडासा संयम दाखवायचंय मैत्रा थोडासा वेळ घ्यायचंय आणि त्यानंतर आपल्याला टार्गेट करायचंय कुणाला करायचंय ते आणि त्यासाठी युवराज पुढे आणि शुभम जोडलेला ही कामगिरी करावी लागेल संतोष पेटकर अनुभवी आहे संतोषची ही जादू आपल्याला या सामन्यामध्ये पाहायला मिळाली नाही परफेक्ट अँकल होल्ड करण्यात पडायचं असणारा खेळाडू
रवी शुभम चक्रवीर लागला समोर अटॅक कॉर्नर अटॅक एका टाइम पाहायला मिळाला आणि पुन्हा एकदा अथर्व कांबळे आणि त्याच्या जोडीला तनिष तंदरे एक लाजवाब कोऑर्डिनेशन कॉम्बिनेशन छातीचा महाराष्ट्राच्या माती आणि यासाठी ज्या मर्दानी लोकांचा मर्दानी खेळ म्हणून या कबड्डीकडे पाहिलं जातं जिगर मार्क्स जिगर असावी लागते मित्रांनो तुमची फिगर कितीही कमी असू द्या फिगर तुमची झिरो असू द्या परंतु तुमच्यामध्ये जिगर मात्र ठासून भरलेली पाहिजे आव्हान पेलण्याची ताकद तुमच्यामध्ये पाहिजे आणि इथे आता आव्हान पेलवतोय याची विवेक पट्याने संतोष पेटकरचा करतोय शिकार आणखी एक दर्जेदार टॅकल संतोष पेटकर मैदानाच्या बाहेर अप्रतिम डिफेन्स वर्क करतोय हल्ला करतोय पॉइंटचा डल्ला मारताना ते पाहायला मिळाले आर्यन संयम नियंत्रण आणि स्वतःच्या मनामध्ये ताबा मन मनगट आणि मेंदू ज्याच्या वेळी एकत्र काम करताना त्यावेळी कमाल घडते आणि याने अथर्वने कमाल केले सेमीफायनल मध्ये कारण मन मनगट आणि मेंदू या तिघांचंही चांगलं कोऑर्डिनेशन करून खेळताना आपल्याला अथर्व इथे पाहायला भेटूय आर्यन यावेळी पाहायला मिळाले युवराज युवराज पुढे चढाई करण्यासाठी दोन एक दोनची फेरी कॉर्नर आणि कव्हर अटॅक अतिशय प्रतिम पाहायला मिळाले यावेळी बोनस पिकअप केला माघारी परतोय एक पॉईंट स्वतःच्या खात्यामध्ये जोडला जाईल दुसऱ्या बाजूने आर्यन हल्ला करण्यासाठी सज्ज सूरजने मात्र स्वतःला मागे ठेवले स्वतःच्या हातावरती स्वतःच्या मनगटावरती स्वतःच्या बाहूवरती विश्वास आहे तो विश्वास घेऊन मैदानात खेळण्यासाठी सज्ज असतो आणि सूरजलाही माहिती आहे बरे पूर्ण संघ बाद झाला तरी चालेल पण मला मैदानात थांबून राहावंच लागेल कारण मी जर मैदानाच्या बाहेर गेलो तर माझा संघ आउट होईल आर्यन चढाई फडकून माघारी पर्यंत सुरू आपल्या खेळाडूंमध्ये परत गेले की आपल्याला पाहायला मिळालंय युवराज या आधीच्या वेळेमध्ये बोनस पॉईंट पिकअप केलाय कॉर्नर अटॅक इथे चुकलंय अति उत्साह उत्साह जास्त आत्मविश्वास कमी या टायटल मध्ये आर्यन तिसऱ्या फळाशी प्रयत्न करत असताना मध्य फळीतील हा खेळाडू आणि याने सुपर टेन क्रॉस करतोय सर दुसऱ्या सामन्यामध्ये सुपर टेन क्रॉस करताना आर्यन कांबळे शेवटच्या पाच मिनिटांचा खेळ ते शिल्लक आहे पॉइंट टेबल आहे 28-34 सहा गुण आणि पिछाडीवरती 28-34 कमबॅक अतिशय दर्जेदार आहे सहा गुण आणि पिछाडीवरती दर्या सगळे गावकरी संघ यानंतर आपल्याला पाहावं लागेल कशा पद्धतीने असेल खेळ कशा पद्धतीने शुभम जुळे खेळ कशा पद्धतीने युवराज पुढे खेळेल शेवटच्या पाच मिनिटापर्यंत शेवटच्या मिनिटापर्यंत हा सामना मित्रांनो जाणार आहे कारण जोपर्यंत युवराज आणि शुभम परतले या आपल्याला मैदानात पाहायला भेटते ना त्यावेळी काहीतरी भव्य दिव्या निश्चितच पाहायला मिळणार आहे यावेळी शुभम जुळे मैदानाच्या आतमध्ये एक 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 दोन दोन अशा पद्धतीने फेल देते असताना शुभम शानदार खेळाचं प्रदर्शन पाहायला द्यावे पब्लिक दर्शकांच्या चेहऱ्यावरती स्माईल आहे हास्य आहे कारण हा टॅकल खूप चांगला प्रयत्न केला गेला पाहिजे यशस्वीने 500 रुपयांचा बक्षीस योगेश तवड यांचा बाधित आहे सूरज कांबळे इथे टॅकल केलं गेलं तर 500 रुपयांचा कॅश प्राइस आहे शेवटच्या 4 मिनिटांचा खेळ शिल्लक परंतु सूरज मात्र इथे रिस्क घेणार नाही कारण आपल्याला मॅच इथे फिक्स करायचे आपल्याला विजय इथे फिक्स करायचे आमदार चषकामध्ये आपल्या संघाचं नाव इथे फिक्स करायचंय आणि यासाठी रिस्क घेणार नाही तो सूरज कांबळे वेट बॅटिंग करून माघारी पर्यंत
एक बोनस पॉइंट इथे घेतोय, एक एक बोनस पॉइंट विजयाच्या दिशेने घेऊन जाईल तो जेहिनच्या आभा संघाला, परंतु युवराज पुढे इथे तीनच्या डिफेन्स विरुद्ध आणि एखादी बंदुकीची गोळी झाली ना तशी तो मिडमॅन प्रवास करताना दिसतोय. काय खेळताय, काय सामना लागलाय, पैसा वसूल सामना आहे, इतकी असलं चला सामना आहे. युवराज पुढे वैयक्तिक आकडा पाहिजे होती, सुपर टेन क्रॉस केले, शेवटच्या तीन मिनिटांचा खेळ शिल्लक असताना यावेळी जर्सी क्रमांक 11 वायू शिलाकडे जरी बँकेस करेल का चाललाय. लोकशाहीत झालेला सामना, इतिहास रचणारा सामना, कारण हे पहिलं पर्व आहे आणि भगवतीच्या या क्रीडांगणावरती दर्यासागर गावकरी संघाचे हे पछडे खेळले. या शेवटचा बोला रुपेश पट्याने स्वतःला इथे नियंत्रणामध्ये खेळावं लागेल. गेम चेंज झालाय, गेम चेंज खेळण्याचं शुभम चुबळे आणि यांनी शुभम चुबळे भैयातून 8 पॉइंट वरती खेळतोय. आर्यनचा टॅकल करतो आर्यन जांभळे, एक महत्वाचा फोर्ट इथे मिळालाय. कबड्डीची दंगल आहे, कबड्डीची जत्रा इथे आपण पाहतोय आणि या जत्र्याचा पारकरी ठरणार कोण? किंग मेकर चषकाचा हा किंग मेकर ठरणार कोण? पडलाय मोठा प्रश्न, याचं उत्तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला घेणार. सर्वांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये आहे. लढता लढता हरलो तरी हरल्याची मला खंत नाही, माझा लढा माझ्यासाठी, लढाईला माझा अंत नाही. आणि हाच आव्हान जर बघणार दाखवतोय यांनी सूरज कांबळे. आणि सूरज पण 11 पॉइंट वरती खेळतोय, सुपर टेन साजरा करतोय, सेलिब्रेट करतोय. काही सेकंद आहे तिथे शिल्लक आणि शेवटचा मोहरा अजून काही सेकंद इथे शिल्लक आहेत. नवरा देवी क्रीडा मंडळ नाखरे आयोजित आमदार चषक सन्माननीय उदयजी त्याचबरोबर किंग मेकर राजकीय पटावरून मजी भैया शेठ सावंत यांच्या सौजन्याने आयोजित केलेली स्पर्धा आमदार